आमदार रोहित पवारांचा युवा संघर्ष यात्रेची योगासनाने झाली सुरुवात. आज दिवसभर पाटोदा तालुक्यात असणार यात्रा. आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा चौथा दिवस आहे. रोहित पवारांची संघर्ष यात्रा बीड जिल्ह्यात दाखल झाली आहे. पाटोदा तालुक्यात शेतकऱ्यांच्या भेटी गाठी घेऊन ही यात्रा सुरू राहणार आहे. दरम्यान आज सकाळी योगासनं करून युवा संघर्ष यात्रेला रोहित पवारांनी सुरुवात केली. पवारांच्या समवेत राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत. पाटोदा तालुक्यातील करंजवन फाटा, थेरला फाटा, रोहितवाडी, राजे मल्हारराव होळकर चौक या मार्गावरून ही पदयात्रा निघणार आहे. नायगाव मयूर या ठिकाणी पदयात्रेची समाप्ती होणार आहे.